जय भीम, सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लक्ष्मण माने आणि त्याच्याच बरोबर अण्णाराव पाटील आणि इतर दोन जण यांच्याबरोबर काँग्रेसच्या काही नेत्यांची चर्चा सुरुवात होती. काही करांनी ही युती घडवा अशी असणारी परिस्थिती होती. तेव्हा आमच्या वतीने असताना काँग्रेस पक्षाला सांगण्यात आलं की आम्ही 22 जागा जाहीर केलेल्या आहेत. या 22 पैकी आपल्याला जे उमेदवार पाहिजे ते उमेदवार आपण असताना काँग्रेस पक्षाने स्वीकारावं, काँग्रेसचा ए अँड बी फॉर्म द्यावा आणि काँग्रेसचा सिम्बॉलही द्यावा, आमचं काही ऑब्जेक्शन नाही. सीटवरती आमचा असताना इशू नाही आहे, तर रिप्रेझेंटेशनवरती आमचा असताना इशू आहे. लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे, कुटुंबशाही संपली पाहिजे, कुटुंबशाहीची सत्ताही संपली पाहिजे. आणि म्हणून याच्यापैकी तुम्ही जर स्वीकारायला तयार असाल तर आम्ही हरकत नाही असं आम्ही कळवलं. पण काँग्रेस पार्टीने हे 22 च्या 22 उमेदवार स्वीकारण्यास नकार दिली अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे बोलणी आता पुढे सरकतील असं मला काही त्या ठिकाणी दिसत नाही. काँग्रेसला ज्यावेळेस विचारण्यात आलं की हे सगळे विनिंग कॅन्डिडेट्स आहेत आणि त्यांची परिस्थिती फार चांगली आहे, तेव्हा आपण स्वीकारण्यामध्ये अडचण काही आहे, तेव्हा उत्तर एवढंच आलं की हे आमच्या बिरादरीतले नाहीत आणि म्हणून स्वीकारण्यामध्ये अडचण आहे. आता हा काँग्रेसचा पक्ष प्रश्न आहे, तो आम्ही काही त्या ठिकाणी करत नाही. आम्ही फक्त एवढंच त्या ठिकाणी असं हे कळवतो त्या ठिकाणी की उरलेले 26 जागा ज्या आहेत त्या 26 जागेंवरची उमेदवारी फायनल केलेली आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचा सगळा डेटा आणि हा कलेक्शन झालेला आहे. माझा 14 तारखेपर्यंत विदर्भातला दौरा आहे, तो विदर्भातला दौरा संपला की 15 तारखेला मुंबईत मी पोचतो. कॉमन मीटिंग आमची होईल आणि त्याच्यामध्ये 15 तारखेला उरलेल्या 26 जागा ज्या आहेत त्या जाहीर केल्या. पाहत राहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राइब करा.